आम्ही पर्यायीनं अनित्य मानलं, त्यानं द्रव्यानं अनित्य मानलं बुद्धा. आणि वस्तू जशी आहे, अनेकांतात्मक वस्तू आहे, आणि अशा अनेकांतात्मक वस्तूचं कथनही अनेकांतात्मक रूपानंच व्हायला पाहिजे. आणि ते कथन करणारा असा जय तत्त्वज्ञानाचा सार. आणि म्हणून ह्या पाच गोष्टी जरी जय तत्त्वज्ञानाच्या लक्षात घेतल्या तरी जय तत्त्वज्ञानाची भूमिका आपल्या समोर तेवढं वापर पुरं करते. ज्या द्रव्याची जी पर्याय जेव्हा व्हायची तेव्हाच होते, त्यावेळी पराची पर्याय निमित्त असली तरी परामध्ये काहीच करू शकत नाही, बदलवू पण.